नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, एग्जाम गुरु या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत। तर विद्यार्थी मित्रांनो, तलाठी भरतीसाठी आयोगाकडनं तुम्हाला पुन्हा एकदा मुदतवाढ देण्यात आलेली आहे। आपल्या सर्वांना माहिती आहे 18 जुलै ही लास्ट दिनांक होती, परंतु काही कारणास्तव आयोगाकडनं आता तुम्हाला एक नवीन पत्रक काढून तलाठी भरती 2023 तुम्हाला मुदतवाढ देण्यात आलेली आहे। तर ज्या ज्या विद्यार्थ्यांनी फॉर्म भरलेले नसतील अशा सर्व विद्यार्थ्यांनी आता या दिवसामध्ये फॉर्म भरून घ्यायचे आहेत। आता किती मुदतवाढ देण्यात आलेली आहे त्याचं पत्रक काय आहे ते बघूयात। त्या अगोदर जे विद्यार्थी नवीन असतील ते सर्व विद्यार्थी आपल्या चॅनल सबस्क्राईब करा, त्यासोबत तुम्ही माहिती इतर विद्यार्थ्यांसोबत शेअर करा, आपल्या व्हिडिओला लाईक करा। तर बघा विद्यार्थी मित्रांनो, तलाठी भरती सळसेवा 2023 अर्ज सादर करण्यास मुदतवाढ। महसूल विभागातील तलाठी संवर्गातील रिक्त पदे भरण्याकरता दिनांक 26/6/2023 पासून उमेदवारांची ऑनलाईन अर्ज प्रणाली स्वीकृत करण्याची प्रक्रिया सुरू झालेली आहे व 18/7/2023 या दिवसापर्यंत तुम्हाला फॉर्म भरण्याची मुदतवाढ देण्यात आलेली होती, परंतु काही ठिकाणी अतिवृष्टी असल्यामुळे इंटरनेट सुविधा तिथे काय झालेली आहे प्रभावित झालेली असल्यामुळे उमेदवारांना फॉर्म भरण्यास अडचणी येत आहेत। तर इतर उमेदवारांना त्यासोबत फॉर्म भरण्यासाठी आता काय करण्यात आले, आयोगाकडनं मुदतवाढ देण्यात आलेली आहे। तर सर्व प्रकारचे जे काही विद्यार्थी ज्यांनी आतापर्यंत फॉर्म भरले नसतील अशा सर्वांसाठी ही मुदतवाढ लागू आहे, सर्वांनी फॉर्म भरायचे आहेत। तर बघा मुदतवाढ कधीपर्यंत देण्यात आली आता, तर बघा 22/7/2023 फॉर्म भरा तुम्हाला परत सुरू करायचे आहेत आणि 25/7/2023 तुम्ही फॉर्म भरू शकणार आहात। म्हणजे बघा 22, 23, 24 आणि 25 अशी तुम्हाला 4 दिवसाची परत एकदा मुदतवाढ देण्यात आलेली आहे। तर ज्या ज्या विद्यार्थ्यांनी फॉर्म भरलेले नसतील त्या विद्यार्थ्यांनी लवकरात लवकर तुमचे तलाठी भरतीचे फॉर्म भरायचे आहेत। सर्वात मोठी भरती आहे विद्यार्थी मित्रांनो, त्यामुळे ही संधी सोडू नका आणि फॉर्म भरा। त्यासोबतच एक गोष्ट लक्षात ठेवा विद्यार्थी मित्रांनो, फॉर्म भरत असताना तुम्हाला भरपूर अडचणी येत असतील त्यांच्या हेल्पलाईन नंबर कॉल करून तुम्ही तुमच्या अडचणी सोडवू शकता। त्यासोबतच तुम्ही जे फॉर्म भरताना पेमेंट करणार असाल तर पेमेंट करत असताना तुम्ही तुमच्या डेबिट कार्ड किंवा क्रेडिट कार्डचा वापर करून तुमचं पेमेंट करा, जेणेकरून तुम्हाला कोणतीही अडचण येणार नाही। शक्यतो UPI वरनं किंवा फोनपे गुगल पे पेमेंट करू नका। तर एवढीच माहिती होती विद्यार्थी मित्रांनो। तर तुम्हाला ही माहिती आवडली असल्यास आपल्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा व आपल्या एग्जाम गुरु चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।